भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीराच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत थोर स्वातंत्र्यसैनिक अवध बिहारी क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक भाई बालमुकुंद आणि रमेश चंद्र झा यांच्याविषयी आज आपण अवध बिहारी यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत पंजाब आणि उत्तर प्रदेशातील क्रांतिकारक कार्यात त्यांनी भाग घेतला अवध बिहारी हे राजबिहारी बोस यांच्या संपर्कात आले आणि तेवीस डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी व्हॉईसरॉय हार्डिंग यांच्यावर बॉम्ब फेकण्याच्या कटात सामील झाले सतरा मे एकोणीसशे तेरा रोजी लाहोरमधील लॉरेन्स गार्डनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातही त्यांची मुख्य भूमिका होती याशिवाय जनतेमध्ये देशभक्तीपर भावना जागृत करण्यासाठी लिबर्टी नावाची पत्रिका लिहिण्यात आणि प्रकाशित करण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता फेब्रुवारी एकोणीसशे चौदामध्ये त्यांना अटक करण्यात आली अवध बिहारी यांच्यावर व्हायुस रॉय हार्डिंग यांच्या हत्येचा गट रचण्याचा आणि लाहोरमधील लॉरेन्स गार्डनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप ठेवण्यात आला होता आठ मे एकोणीसशे पंधरा रोजी दिल्ली मध्यवर्ती कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली देशाचे महान सुपुत्र अवध बिहारी यांना अभिवादन क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक भाई बालमुकुंद यांचंही स्मरण आज आपण करत आहोत ते स्वातंत्र्यसैनिक आणि गदर पार्टीचे संस्थापक सदस्य भाई परमानंद यांचे चुलत भाऊ होते भाई बालमुकुंद यांचा जन्म अठराशे एकोणनव्वदमध्ये झेलम जिल्ह्यात झाला होता जो आता पाकिस्तानमध्ये आहे ते शिखांच्या इतिहासातील सुप्रसिद्ध हुतात्मा भाई मतिदास यांच्या कुटुंबातले होते म्हणून त्यांच्या नावासोबत भाई हा शब्द जोडला गेला विद्यार्थी दशेत असतानाच भाई बालमुकुंद यांना राष्ट्रीय चळवळीची आवड निर्माण झाली पदवीनंतर त्यांनी अध्यापनाला सुरुवात केली पण देशभक्तीपर भावनेमुळे ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले तेवीस डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी लॉर्ड हार्डिंग दिल्लीतल्या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी चांदणी चौकातून जात असताना त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आला व्हाईसरॉयला रॉयला फक्त किरकोळ दुखापत झाली पण त्याचा सेवक मरण पावला पाच महिन्यांनंतर सतरा मे एकोणीसशे तेरा रोजी लाहोरमधल्या लॉरेन्स गार्डन इथं काही युरोपीय लोकांवर आणखी एक बॉम्ब फेकला गेला तपासानंतर भाई बालमुकुंद यांना जोधपूर इथून अटक करण्यात आली त्यावेळी ते जोधपूरच्या महाराजांच्या मुलांचे शिक्षक म्हणून काम करत होते बॉम्बस्फोटांच्या तपासानंतर दिल्लीत त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि भाई बालमुकुंद यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यांना आठ मे एकोणीसशे पंधरा रोजी अंबाला मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली देशाचे महान सुपुत्र भाई बालमुकुंद यांना शतशहा प्रणाम आज आपण स्वातंत्र्यसैनिक आणि लेखक रमेशचंद्र झा यांचंही स्मरण करत आहोत त्यांचा जन्म आठ मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी बिहारमधल्या मोतिहारी इथं झाला त्यांनी कविता गझल कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या त्यांच्या लेखनात देशभक्तीची भावना आहे ज्यामुळे लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली रमेशचंद्र झा यांचे वडील लक्ष्मीनारायण झा एक प्रसिद्ध देशभक्त आणि स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांना इंग्रजांनी अनेकदा अटक केली होती महात्मा गांधी सत्याग्रहासाठी चंपारणला आले तेव्हाही लक्ष्मीनारायण झा यांना अटक करण्यात आली होती रमेशचंद्र हे विद्यार्थी नेते बनले आणि इंग्रजांच्या विरोधात आंदोलन केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यानं त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली बंदिवासात रमेशचंद्र यांनी भारतीय साहित्याचा अभ्यास केला आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतर कविता गझल आणि कादंबरी लिहायला सुरुवात केली त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये भारत देश हमारा जय भारत जय गांधी जवान जागते रहो आणि चलो दिल्ली या पुस्तकांचा समावेश आहे अपने और सपने ही त्यांची कादंबरी चंपारणच्या समृद्ध साहित्यिक वारशाची कथा आहे रमेशचंद्र झा यांचं सात एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी निधन झालं या थोर देशभक्त लेखकाला विनम्र अभिवादन आठ मे एकोणीसशे तेहतीस रोजी महात्मा गांधीजींनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी एकवीस दिवसांचं उपोषण सुरू केलं त्यांनी याचं राजकीय निषेधऐवजी आत्मशुद्धीची आध्यात्मिक कृती असं वर्णन केलं डॉक्टरांच्या आरोग्यविषयक इशाऱ्यानंतरही गांधीजींनी संपूर्ण एकवीस दिवस अन्नग्रहण केलं नाही हे व्रत अस्पृश्यतेच्या सामाजिक दुष्प्रवृत्तीचं उच्चाटन करण्यासाठी आणि अशा प्रकारे इंग्रजांविरुद्ध लढा देण्याच्या उद्देशानं भारतातल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी एक, एक जागरूकता निर्माण करणारी चळवळ असल्याचं सिद्ध झालं